वेलकम टू द सपना झोम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास भाग दोनचा म्हणजे इतिहासाचा दुसरा धडा इतिहास आणि कालसंकल्पना याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत आपण तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिबटिंबवर आधारलेली असते तर इसवी सणावरती इसवी सण म्हणजे माहिती आहे ना येशुख्रिस्तानच्या जन्माच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ त्याला जशा पद्धतीने विभागला जातं त्याला आपण इसवी सण म्हणतो ओके म्हणजे इसवी इश येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीची जी जन्मा आधी वर्ष असतात त्याला इसवी सन पूर्व वर्षामध्ये आपण मोजतो म्हणजे इसवी सन पूर्व पाचवं शतक इसवी सन पूर्व दहावं शतक असं आणि इसवी सणाच्या नंतरचा जो काळ म्हणजे येशुख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरच्या काळाला इसवी सण म्हणतो जसं आपण आता इसवी सन दोन हजार मध्ये आपण आता आहोत इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते अगं म्हणजे येशुख्रिस्ताच्या जन्माच्या आधीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असं म्हटलं जातं प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे हा दुसरा प्रश्न आपला कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो तर कालमापन करण्यासाठी कार्ब चौदा आणि काष्ठवलय या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो या पद्धतींची नीट लक्षात ठेवा इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा का लिहिला जातो तर येशुग्रस्ताच्या जन्मानंतरचे पहिले शंभर वर्ष मोजण्यासाठी आपण सन एक ते शंभर असं वापरतो म्हणजे इसवी सन दोन इसवी सन तीन इसवी सन चार इसवी सन पन्नास इसवी सन पंचावन्न इसवी सन ऐंशी असं आपण लिहू शकतो ओके पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहिल्या काळाची एकरेखीक विभागणी म्हणजे काय तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरावडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्ष संपली की एक सहस्त्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखी विभागणी असे म्हणतात कालगणना करण्याची एक कोणती बघा सेकंद मिनिट तास आता सेकंड मिनिट तास मोजण्यासाठी आपण घड्याळाचा वापर करतो आणि दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहस्त्रक हे मोजण्यासाठी आपण कॅलेंडरचा वापर करतो ओके घड्याळामध्ये दिवस आठवडे वगैरे मोजणं उघड जातं पण कॅलेंडरचा वापर आपण करतो पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची कालविभागणी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही आणि इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे नक्की त्यातले उत्तर बघा प्रागैति प्रागैतिहासिक काळामध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही आपल्याकडे आणि ऐतिहासिक काळामध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे म्हणजे ऐतिहासिक काळामधले लिखित आपल्याला खूप सारे दस्तऐवज किंवा भरपूर गोष्टी आपल्याला सापडल्या ज्याच्या आधारे आपल्याला इतिहास लिहिता येतो आहे मित्रांनो स्वाध्याय आपला झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झूम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही युट्यूबमध्ये आपला एखादा स्वाध्यायचा किंवा कोणत्याही अभ्यासाचा व्हिडिओ शोधता तर सपना झूम स्कुलिंग चॅनलचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवले जातात जेणेकरून तुम्हाला ते लवकरात लवकर पाहता येतात नाही तर विद्यार्थी खूप कंप्लेंट करतात की आम्हाला हा धड्याचा स्वाध्या पाहायचा होता पण मॅडम तुमचा व्हिडिओ सापडत नव्हता म्हणून ओके तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच